नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 16 कोडिंग यावरील स्वाध्याय बघणार आहोत, पान नंबर 78 आणि 79 वरील। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी आपण कोडिंग हा पाठ लिहिलेला आहे मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म 1932 रोजी झालेला आहे। पक्षी वन्य जीवनविषयक ग्रंथकार, प्रसिद्ध लेखक, अनेक पुरस्कारांनी सन्मानित, पक्षी जाय दिगंतरा, जगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचा धन, रातवा, मृगशीशास्त्र, घरटी पल्लीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुग्रण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश, आनंददायी बगडे इत्यादी पुस्तके यांनी प्रकाशित केलेली आहे। तर कोळीण हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। कोळीण आपले सावस कसे पकडते, आपल्या घराचे दार बंद होऊन आपण असुरक्षित होऊ नये यासाठी ती कोणती काळजी घेते, याचे चित्तवेधक वर्णन प्रस्तुत या पाठात लेखकांनी केलेले आहे। तर पाठ 16 कोळीण यावरील स्वाध्याय आज आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील आकृती पूर्ण करा। आपल्याला काय करायचं आहे, खालील आकृती दिलेली आहे ते पूर्ण करायची आहे। तर बघा, कोळीणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेली कृती आपल्याला लिहायची आहे। काय काय केली तर बघा, दूर डोंगराकडे गाडी वळवली, नंतर पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले, वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले, छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेले, सुकलेले गवत बाजूला सारले। प्रश्न पहिला होता आपल्याला आकृती पूर्ण करा। नंतर बघा, प्रश्न दुसरा दिलेला आहे आपल्याला, असे का घडले ते लिहा। असे का घडले आहे ते लिहायचे आहे आपल्याला। तर बघा, तिच्यामध्ये अ आहे, लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले। याचं उत्तर आहे आपलं, लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले, पावसाची लक्षणे होती त्यामुळे अंधुक प्रकाश होता, म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले। नंतर बघा, आपल्याला प्रश्न दुसरामध्येच आ दिलेला आहे, लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला, असे का घडले असेल। याचं उत्तर आहे, लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते त्याचे चित्रण करायचे होते, त्यांना कोळीणीच्या घरट्यांच्या दरवाज्याची कमान दिसली, त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले, म्हणून त्यांच्या बाहेरच्या जगाचा विसर पडला। नंतर बघा, ई लेखकांनी कोळीणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले। उत्तर, लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळीणीच्या घरट्याचे दार उपटले होते, परंतु कोळीणीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले, म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले। नंतर ई कोळीणीला बिडाचे रक्षण सोडून जाता येत नाही। उत्तर, कोळीणीने आपले जर आपले बीड सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की तितक्या पुन्हा तिला कधीच ते उघडता आले नसते, म्हणून कोळीणीला बिडाचे संरक्षण सोडून जाता येत नाही। नंतर बघा, प्रश्न तिसरा आहे आपल्या, प्रश्न तिसरा, खालील घटकांचे परिणाम लिहा। इकडे घटना दिलेल्या, इकडे परिणाम। तर बघा, अ लेखकांनी चाकूच्या पात्यांचे टोक कोळीणीच्या घरट्याच्या दाराला लावलं, परिणाम घरट्याचे दार किंचित उघडले,
आणि लेखकास भेगीतून आत पाहता आले. आ पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. परिणाम जमीन थोडी ओळसर झाली. ई कोळीनीच्या माघारी दार बंद होणे. परिणाम कोळीनीचा मृत्यूच. ई कोळीनीला सोबगच्या पावलांचा आवाज आला. परिणाम ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली. अशा प्रकारे प्रश्न तिसरा. नंतर बघा प्रश्न चौथा आहे आपला. आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. कोळीनीच्या घरट्यांची विशिष्टे. बघा काय विशिष्टे असतात ते आपल्याला लिहायचे आहे. तर बघा घरट्याचे ठिकाण. कोळीनीचे घरटे डोंगर माथ्यावर असते. ते जमिनीत जवळजवळ 1 फूट खोलवर असते. नंतर बघा घरट्यांचे दार. कोळीनीचे घरट्यांचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते. दाराला दिलेली उपमा. कोळीनीच्या घरट्यांच्या दाराला बाटलीच्या बुत्ताची उपमा दिलेली आहे. दाराची विशेष रचना. बघा कोळीनीच्या घरट्यांचे दार आतून घट्ट असते. ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही. ते बाहेरून कोळीनीला उघडता येत नाही. घरट्यांचे महत्त्व. कोळीण घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज रहरते. घरट्यांच्या दारावर सावज आले की ती त्यावर झडप घालते व झटकन विळाखा घालून आत खेचून घेते. घरट्यांचे दार आतून घट्ट असते. असा प्रश्न आपल्याला चौथा होता. कोळीच्या घरट्याचे विशिष्टे. तर उत्तर हे. नंतर बघा आपलं प्रश्न पाचवा आहे आपल्याला. तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत. ती खालील चौकटीत लिहा. तर बघा सुगरांच्या पक्ष्यांचं घरटे असते. साप वारुडात राहतो. वाघ गुहात. गाय गोठ्यात राहत असते. आणि घोडा तबेल्यामध्ये. अशा प्रकारे प्रश्न पाचवा होता. नंतर बघा खेळू या शब्दांशी. यामध्ये आपल्याला दिलेला आहे खालील वाक्यप्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा. खाली वाक्यप्रचार दिलेला आहे त्या अर्थातील योग्य अर्थ शोधून आपल्याला लिहायचा आहे. प्रतीक्षा करणे, वाटेने जाणे, वाट बघणे आणि वाटणा लावणे. उत्तर आपलं प्रतीक्षा करणे, वाट बघणे. नंतर पारखा होणे, वंचित होणे, दुरून बघणे, दुवास करणे. उत्तर आहे आपलं पारखा होणे, वंचित होणे. नंतर ई पारद होणे, भक्ष शोधणे, भक्ष होणे, शिकार होणे. पारद होणे, शिकार होणे. अशा प्रकारे आपल्याला खेळू या शब्दांशी यामध्ये खालील वाक्यप्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहायचा होता. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.